त्यासाठी माझे पती देखील कार्य करत आहेत। तेव्हा एक दिवस हे तुला सर्व काही सोडून जायचे आहे हे ध्यानात ठेव। तू लक्ष्मी देवी समुद्र मंथनातून बाहेर येणार म्हणजेच या सृष्टीवर त्यांची कृपादृष्टी होणार असा विचार त्यांच्या मनात आहे। लक्ष्मी देवींना त्यांच्या मूळ रूपाची जाणीव व्हावी यासाठी हे सारं घडत असणार याचा देखील त्यांना अंदाज आहे। त्यासाठी हे समुद्र मंथन व्हायलाच हवे। आता दैत्यांकडे जायचे असे ठरले। आपण देवेंद्रांना जो प्रश्न केला तो आमच्या कानी आला, पण आता आपण खरंच नेमकी कशाची प्रतीक्षा करीत आहोत याचे उत्तर देवेंद्र आपण द्यावे हे सूचित ठरेल। जरी देवांनी दैत्यांची भेट घेण्याचे ठरले असले तरी आधी हा प्रस्ताव म्हणजे हे तर मोठेच धर्मसंकट आहे म्हणायचे। मुनीवर आपण होय देवेंद्र मी अतीव आनंदात आहे। मुनीवर आपण आलात आणि आमच्या समस्येवरचा उपायच घेऊन आला आहात। म्हणजे मी समजलो नाही महर्षी भृगु। म्हणजे देवेंद्रना जो प्रश्न पडला होता त्याचे उत्तर तुम्हाला मिळाले तर स्वामी। होय देव काय चालले आहे हे मला कळू शकेल का महर्षी? मुनिवर देवांचा प्रस्ताव घेऊन दैत्यराज बळीराजाकडे आपण जावे असे आम्हा सर्वांना वाटते। नारायण नारायण महर्षी भृगु हे आपण काय बोलत आहात? होय मुनिवर हाच उत्तम मार्ग आहे आणि तुमच्या खेरीज हे कार्य कोण करू शकणार? निश्चितच आपला सर्वदूर वावर आहे मुनिवर त्यामुळे हा प्रस्ताव आपणच घेऊन जावा। प्रभो म्हणून देवांची मी भेट घ्यावी असे तुम्ही मला सांगितले तर? परंतु मुनिवर मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही अतीव आनंदात आहात। होय देवी तो मी आहेच परंतु त्याचे कारण काय मुनिवर? तुमच्या पोटात ते रहस्य गुप्त राहणार नाही। नाही यावेळी तसे होणार नाही। तुम्ही आश्वासन देत आहात तर? होय प्रभू क्षमा असावी देवेंद्र परंतु ते एक रहस्य आहे। मुनिवर म्हणजे ते रहस्य आपणासही ज्ञात झाले आहे की काय? नारायण नारायण होय महर्षी आपण तर भूत आणि भविष्य दोन्हीही जाणताच आपल्यापासून काही लपले नाही ती तर त्रिमूर्तींचीच कृपा आहे। मुनिवर देवांचा प्रस्ताव घेऊन आपण दैत्यराज बळीराजाकडे जावे असे आम्हास वाटतं। बळीची भेट घडल्यानंतरच
पुढील साऱ्या गोष्टी स्पष्ट होत जातील अशी आशा। नारायण नारायण, ही तर माझ्या आराध्यांचीच लीला आहे, यात काही शंका नाही। आम्ही आपली इथेच प्रतीक्षा करू मुनीवर। नारायण नारायण। मुनीवर, श्री नारायणांनी आपल्याला जे रहस्य सांगितले आहे ते अद्याप कोणालाही ज्ञात नाही आणि ते कोणालाही कळू नये हीच माझी इच्छा आहे। पिताश्री, काय आहे? आपण कुठे चालला आहात? समुद्र लोकाचा मुख्य प्रवेश जिथे होतो तिथे चाललो आहे। सशस्त्र पहारा देणे आवश्यक आहे। आता मी सुद्धा आपल्या सोबत येऊ का? त्याची आवश्यकता नाही। लक्ष्मी, आम्ही असताना तू शस्त्र हाती का घ्यावे? परंतु माझेही काही दायित्व आहे। मान्य, परंतु आता तू सुरक्षित असणे महत्वाचे। तेव्हा तू इथेच थांबणे योग्य आहे। येतो आम्ही। आपण माझी चिंता करता, परंतु मला समुद्र लोकाची, त्यातल्या प्रत्येक जीवाची काळजी आहे। त्यांचे कसे होणार? हे श्री नारायण, आपण जो निर्णय घेत आहात त्याने माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे। स्वाभाविक आहे खगराज, मला तुझ्या मनातला प्रश्न ठाऊक आहे। मग माझे शंका निरसन करावे अशी माझी प्रार्थना आहे प्रभु। समुद्र मंथन झाले तर समुद्र ढवळून निघेल आणि श्री लक्ष्मी देवी कशा सुरक्षित राहतील हीच शंका आहे ना? होय प्रभु। खगराज, समुद्र मंथन ही अशी घटना आहे की जी एकदाच होईल, आधी असे झाले नाही आणि भविष्यातही असे घडणार नाही। यात समस्त सृष्टीचे कल्याणच आहे। परंतु श्री लक्ष्मी देवी, ह्या समुद्र मंथनातून तिलाही काही प्राप्त होईलच, चिंता नसावी। आपण म्हणता आहात म्हणजे सत्यच आहे। त्या क्षणाची प्रतीक्षा करा खगराज। नारायण नारायण, हे समुद्र बंधू इथेच आहेत। मी कुठे चाललो आहे हे सांगायला ही उत्तम संधी आहे। प्रणाम समुद्रदेव। प्रणाम मुनिवर, आकाश मार्गे कुठे चालला आहात? गुप्त कार्य आहे, कसे सांगावे हा प्रश्न आहे समुद्रदेव। असे असेल तर राहू द्यावे, कार्या शुभेच्छा। कार्य देवेंद्र यांचे आहे।
मी सांगतो आपल्याला, न सांगणे योग्य दिसणार नाही. तसेही सध्या आम्हाला काहीच सांगण्यात येत नाही. मी सांगतो समुद्रदेव, बळीराजाला भेटायला चाललो आहे. ज्यांनी देवेंद्र अर्थात देवलोकांचा पराभव केला त्यांनाच भेटायला चालला आहात. मी काय करणार, खरे तर माझी इच्छा नव्हती, परंतु मला जावे लागते आहे. परंतु असे काय कार्य आहे? बळीराजाकडे प्रस्ताव घेऊन चाललो आहे, देवेंद्र भेटायला येणार आहे. मला हे आवडलेले नाही. नारायण नारायण माझ्या मुखातले शब्द घेतलेत आपण, परंतु मला आता विलंब होतो आहे, येतो मी. बंधो, सर्व राजकीय निर्णयांपासून आपल्याला दूर ठेवले जाते आहे. स्वर्गलोक पाताळ लोक भूलोकावर आपली सत्ता असली तरी समुद्र लोक आजही आपल्या हाती आलेला नाही. राहू, महादेवांनी दिलेली आज्ञा मोडण्याचे परिणाम साऱ्या दैत्यकुळाला भोगावे लागतील हे ध्यानात असू दे. देवेंद्र आणि इतर देव भृगूंच्या आश्रमात आहेत असे कळाले आहे. भृगूंच्या आश्रमात आसुरी शक्तींना प्रवेश नाही, ह्या क्षणी ते सुरक्षित आहेत. दैत्यराज, दैत्य लोकात नारद मुनींचे आगमन झाले आहे. राहू, देवर्षी नारदांच्या स्वागताची तयारी करा, त्यांना सन्मानाने राजप्रसादात घेऊन या. परंतु हे ऐश्वर पाहून माझे डोळे दिपून गेले आहे. माझ्या शासन पर्वात सगळीकडे सुराज्य असावे केवळ इतकीच माझी इच्छा आहे. आणि घडते देखील तसेच आहे, सगळीकडे प्रजा प्रसन्न आहे. आणि हे एका चांगल्या शासनकर्त्याचे लक्षण मानायला हवे. दैत्यराज, मी आज आपली भेट घेण्यासाठी आलो आहे, कारण हे कार्य मी करावे अशी सर्व देवांची इच्छा आहे. देवांचा मी एक प्रस्ताव घेऊन आलो आहे. दैत्यराज, माझे म्हणणे इतकेच आहे की देवेंद्रांना आपली भेट घ्यायची आहे, तेव्हा आपण त्यांना भेटण्याची संधी द्यावी. देवर्षी, आपण दैत्यलोकी आलात, आम्हाला आशीर्वाद दिले, आमच्या शासनाचे कौतुक केले, या सगळ्यात तुम्हाला एका गोष्टीची जाणीव झाली असेल, आणि ती म्हणजे हे सारे दैत्यांच्या शासनात घडते आहे. ह्याचा राग देवांना आहे, कारण हे सारे ते करू शकले नाहीत, याची त्यांना खंत आहे.
आपण देवर्षी आहात, आपले स्वागत करणे हे माझे इति कर्तव्य आहे. मला असे वाटले की आपण सदिच्छा भेटीसाठी आला आहात, परंतु तुम्ही देवांचे दूत म्हणून आला असाल याची कल्पना मला नव्हती. नारायण नारायण, परंतु दैत्यराज ही भेट कदाचित भल्यासाठीच असेल. भविष्यात जे घडणार आहे त्यावर मी माझे कार्य ठरवत नाही देवर्षी. जर तुम्ही माझ्या उत्तराची प्रतीक्षा करीत असाल तर मग ऐकावे. तुम्ही कधी आलात? जेव्हा तुझे ध्यान दुसरीकडे गुंतले होते तेव्हा माझे ध्यान इथेच होते, नाहीतर कुठे असणार माझे लक्ष? मूर्तीकडे. असे का वाटते आहे तुम्हाला? मी अन्य कोणताही विचार करू शकते, होय, परंतु तू ही मूर्ती बनवल्यापासून तुझे असे सतत विचारात जाण्याची चिन्ह वाढली आहेत. मी आलेच, पिताश्रींना भेटून येते. लक्ष्मी, दैत्यांनी त्रैलोक्यावर राज्य मिळवल्यामुळे सर्व दूर अशुभाचे सावट पसरले आहे. मला ठाऊक आहे की आज ना उद्या दैत्य समुद्र लोकावर आक्रमण निश्चितच करणार. पिताश्री, लक्ष्मी, आपण चिंतित आहात हे जाणवते आहे मला, आणि त्याचसाठी मी आपली भेट घेण्याच्या हेतूने आले आहे. लक्ष्मी, खरे सांगायचे तर सगळीकडेच भयाचे वातावरण आहे. परंतु आपला लोक सुरक्षित आहे पिताश्री. तो या क्षणी, परंतु भविष्यात दैत्यांचे आक्रमण होणार. आजवर समुद्र लोकावर सत्ता मिळवावी या हेतूने कधी कोणी आक्रमण केलेच नाही का? परंतु काय झाले, पराजयच आला त्यांच्या वाट्याला. लक्ष्मीला नेमकी विवाहाच्या